माथाडी नेते पोपट पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. पोपट पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे कार्यकर्ते होते. कराड दक्षिण मधील माथाडी कामगारांची मजबूत संघटन त्यांच्या बरोबर असल्याचं देखील समजतंय. अखिल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक सातारा सहकारी बँक मुंबईचे माजी चेअरमन माथाडी कामगार नेते पोपट पाटील हे मूळचे कराड दक्षिण मतदारसंघातील उंडाळे नजीकच्या जिंती या गावचे आहेत. ते मुंबईत सहकार आणि कामगार क्षेत्रात कार्यरत आहेत. कराड रेठरे बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण केलं. तसेच शेतकरी मेळावा देखील संपन्न झाला. या मेळाव्यात फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पोपट पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अतुल भोसलेंची ताकद वाढली आहे. भाजपा सरकारची शेतकरी कामगारांबाबतची धोरणे योग्य असल्यानं भाजपा सोबत जाणार असल्याची प्रतिक्रिया पोपट पाटील यांनी दिली आहे. पाहुयात ते काय म्हणतायत. सध्याच्या याच्यामध्ये देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं कार्य देशाला एका वेगळ्या दिशेने घेऊन चालले ते. माझ्या माहितीनुसार अंदाजानुसार एका एक दोन वर्षामध्येच भारत देश हा महासत्ता देश होणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल चाललेली आहे. संपूर्ण भारतातील सर्व धर्म समभाव कुठलीही जातीपंथीचा भेदभाव न ठेवता गोर गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत या सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना व्यवस्थित न्याय देऊन आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जे आज 5 वर्ष काम करत आहेत या 5 वर्षाच्या कामामध्ये त्यांनी बरीच सामाजिक कामं केली. महाराष्ट्र देश सुजलम सुफलम करण्याकरता पुष्कळ कामं केली. पण त्यातलं सर्वात मोठं काम मला भावलं असेल ते त्यांचं जलयुक्त शिवार योजना. या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळापासून दूर करणे, दुष्काळापासून त्यांना दुष्काळाची झळ जाणवू नये म्हणून ती जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तळी छोटी छोटी बंधारे हे बांधण्याचं काम गेली हे 2-3 वर्ष करत आहेत. आज त्याचा रिझल्ट जरी 100% येत नसला तरी येत्या 2 वर्षामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्र जलमय होईल, सुजलम सुफलम होईल. आणि त्यांचं ते स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याकरता त्याचबरोबर आम्ही माथाडी कामगार म्हणून माथाडी कामगारांचं नेतृत्व करतो. माथाडी कामगारांना ज्या काही सुविधा पाहिजेत, माथाडी कामगारांच्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत, मग त्या आर्थिक अडचणी असतील, घराच्या अडचणी असतील, त्यांच्या जीवनाच्या अडचणी असतील, येणारी त्यांची पिढी माथाडी कामगार होऊ नये, त्यांनी कुठंतरी सुशिक्षित झालं पाहिजे, शिकलं पाहिजे, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत याकरता आम्ही रात्रंदिवस झटत आहोत. आणि ही माथाडी कामगार जोपर्यंत ही ओजीवाण्याचं काम करतात, ओजीवाण्याचं काम म्हणजे अगदी काय फार कनिष्ठ दर्जाचं नाही आहे, पण तरीही येणारी पिढी ही माथाडी कामगार होऊ नये, त्यांनी कुठंतरी सुशिक्षित झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं माननीय फडणवीस साहेब यांनी या माथाडी कामगाराबद्दल जो कळवळा दाखवलेला आहे, आमच्याबरोबर चर्चा करताना माथाडी कामगारांचं निश्चित आम्ही चांगलं करू या पद्धतीनं आम्हाला जे काही आश्वासनं दिले त्या आश्वासनाच्या पोटी आम्ही त्यांना साथ देण्याकरता त्यांच्या बाजूला उभं राहत आहे.